नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत. तर ती म्हणजे जुलै महिन्यामध्ये आपल्याला मिरची लागवड करायची, तर ती कशा पद्धतीने करायची, तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, जुलै महिन्यात म्हणजेच ह्या जे काही पावसाळ्याच्या महिन्यात आपल्याला मिरची लागवड करायची, तर ही मिरची लागवड नेमकी कशा पद्धतीने करायची, मिरची लागवडीच्या आधी आपल्याला रासायनिक बेसल डोस इतर हे कोणते वापरणे आवश्यक आहे, त्याच्यानंतर मिरची लागवड करायच्या वेळेस आपल्याला कोणत्या वाहनांची, कोणत्या व्हरायटीची, कोणत्या जातीची लागवड करणे आवश्यक आहे, आपल्याला मिरची लागवड झाल्यानंतर ज्या आळवणी आहेत, ज्या ड्रिंचिंग आहे, त्या कोणत्या करायच्यात, त्याच्यानंतर मिरचीला ज्या फवारण्या आहेत तर त्या कोणत्या करायच्यात, तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील, त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, ही जुलै महिन्यामध्ये आपल्याला जी मिरची लागवड आहे तर ती नेमकी कशाप्रकारे करायची, तर पहिली जी काय पद्धत आहे तर ती म्हणजे आपण सरी काढून मिरचीची लागवड करू शकतो आहे, त्याच्यानंतर फक्त बेडवर आहे तर ही मिरचीची लागवड करू शकतो आहे, आणि जी काय शेवटची पद्धत आहे तर ती म्हणजे मल्चिंग पेपरचा जर वापर केला आपण तर 100% आपली मिरची तर ती सक्सेस होणार आहे. आता लक्षात घ्या, मिरची लागवड करायच्या वेळेस आपल्याला पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे तर ही निवडणे आवश्यक आहे, आणि त्याचबरोबर बेडचा जर वापर केला तर काय होतं, बेड उंच राहतात आणि पाणी इतर खाली राहते, त्यामुळे पाण्याचा निचरा हा आपोआप होणार आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला मिरची लागवड करायच्या आधी जे काही खत व्यवस्थापन आहे, जे रासायनिक बेसल डोस कोणते टाकायचे, ते म्हणजे आपल्याला 10:26 आहे, निंबोळी आहे, त्याचबरोबर आपल्याला 1846 आहे, मायक्रोन्युट्रंट आहे, तर ही खतं आपल्याला घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याला जो काही हुमणीचा प्रादुर्भाव होणार आहे तर याच्यासाठी आपल्याला थायमेट आहे तर याचा वापर करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे काही आपल्याला शेणखत आहे तर याचा जास्त प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे. जे कुजलेलं शेणखत आहे तर हे आपल्याला टाकणे आवश्यक आहे, आणि त्याच्यानंतर मिरचीचे जे काही बेड आहे तर हे आपल्याला तयार करायचे आहेत. आता लक्षात घ्या, आपल्याला मिरची लागवड करायच्या वेळेस जर तुम्ही मल्चिंग पेपरवर लागवड करीत असाल तर मल्चिंग पेपरवर जे काही 2 फूट आहे तर याप्रमाणे होल घेणे आवश्यक आहे, आणि जे काही आपल्याला रोपं जे मिरचीच्या जाती व्हरायटी जे वान निवडायचे तर ते कोणते निवडायचे आहेत, जो काही पावसाळ्याचा सीझन आहे तर यामध्ये आपण जी काही सोनल मिरची आहे, त्याच्यानंतर जी ज्वेलरी मिरची आहे, अग्निज्वाला आहे, त्याच्यानंतर जे काही तेजापूर आहे, त्याच्यानंतर प्राईड 151 ह्या मिरच्यांची जी काही व्हरायटी आहे तर ती निवडायची आणि मिरचीची लागवड करायची. आता मिरचीची लागवड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हा जो काही पावसाळा आहे तर त्यामुळे आपल्या झाडांची मरी तर ती होणार नाही. आता शेतकरी मित्रांनो, आपण ही जी काही पावसाळ्यात मिरची लागवड करतो आहे तर यामुळे आपल्याला जे काही मिरचीला आळवणी आहेत तर ह्या कोणत्या करणे आवश्यक आहे, जी काही पहिली आळवणी करायची तर ती 3rd दिवशी आपल्याला आळवणी करायची आणि ती म्हणजे ट्रायकोडर्मा आणि मायक्रोराइज आहे, तर याची आपल्याला आळवणी करायची. त्याच्यानंतर जी दुसरी महत्त्वाची आळवणी करायची तर ती आपल्याला 6th दिवशी करायची, तर ती म्हणजे प्लेन 19-19-19 याची आपल्याला आळवणी करायची आहे. 19-19 एकरी 6 किलो यामध्ये घेऊन एका बॅरलमध्ये द्रावण तयार करून आपण याची आळवणी ड्रिंचिंग आहे तर ही करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला जी काही तिसरी आणि शेवटची आळवणी करायची आहे तर ती म्हणजे व्हॅलम फ्लॅक्सी आणि इसाबियने, तर याची आपल्याला आळवणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून काय होईल की झाड आहे तर आपलं स्टेबल राहील आणि इसाबियनमुळे आपल्या पांढऱ्या मुळ्यांची जी काही वाढ आहे तर ही 1 नंबर होणार आहे, आणि झाडाची जी शाखीय वाढ आहे ही देखील उत्तमरित्या ही राहणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, ह्या झाल्या आपल्या ड्रिंचिंग आणि आळवण्या. आता जी काही मिरची पिकाला आपल्याला फवारण्या आहेत तर त्या कोणत्या करायच्यात, तर मिरचीला पहिली फवारणी आपल्याला जी करायची आहे तर ती म्हणजे 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान आपल्याला बेनिव्या आहे तर याची फवारणी करायची. बेनिव्याचं जे काही प्रमाण आहे तर लिटरला 2 ml याप्रमाणे घेऊन आपल्याला मिरचीला तर ही फवारणी करायची. दाट फवारणी करायची नाही, एकदम पातळ पातळ स्प्रे आपल्याला हा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मिरचीला जी काही दुसरी आणि महत्त्वाची फवारणी करायची आपल्याला, तर ती म्हणजे 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान आपल्याला पुन्हा एकदा बेनिव्याचीच फवारणी करायची, आणि त्यावेळेस बेनिव्याचं जे प्रमाण राहील ते देखील 2 ml प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला मिरचीला फवारणी करायची. आता मिरचीची जी काही वाढ आहे, जोमदार फुटवे फुलकळी जास्त लागण्यासाठी आपल्याला जी काही खतं ड्रिपमधून द्यायची आहे तर ती कोणती द्यायची, ज्यावेळेस आपली मिरची 15 दिवसाची होईल तर त्यावेळेस आपल्याला 12:61 आणि 13:40:13 ही जी काही 2 विद्राव्य खतं आहेत तर ही आपल्याला द्यायची. आता ही खतं कशाप्रकारे द्यायची, याचं प्रमाण किती आहे तर ते मी तुम्हाला सांगतोय. ज्यावेळेस आपली मिरची 15 दिवसाची होईल तर त्यावेळेस आपल्याला 12:61 एकरी 5 किलो आणि जे काही 13:40:13 आहे तर हे 4th दिवशी द्यायचे, म्हणजे 12:61 जर आज आपण दिलेलं आहे मिरचीला तर 4th दिवशी 13:40:13 आहे तर हे द्यायचे. आता हे जे काही 13:40 एकरी प्रमाण आहे तर ते 5 किलो आहे. आता 12:61 आणि 13:40:13 मुळे आपल्या मिरचीला जे काही फायदे आहेत तर ते कोणते होत आहेत तर ते जाणून घ्या.
मिरची पिकाचे फुटवे जोमदार निघतात, मिरचीला फुलकळी जास्त प्रमाणात लागते. त्याचबरोबर मिरचीची जी काही शाखीय वाढ आहे तर ही उत्तमरित्या राहते. पानांचा कलर हा काळाभोर राहतोय आणि मिरचीची वाढ आहे तर ही एकच नंबर राहणारी, पानं देखील आपली रुंद होणार आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला मिरचीला हे खत व्यवस्थापन आहे तर हे करणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, जुलै महिन्यामध्ये आपल्याला मिरची लागवड कशाप्रकारे करायची, याला खत व्यवस्थापन कोणतं करायचं आहे, फवारण्या कोणत्या करायच्या आहेत, ड्रिंचिंग कोणती करायची, याची मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर अजून जे शेतकरी बांधव असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पुन्हा एकदा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.